आमच्या प्रभागातील नगरसेवक सतीशजी घोलमोडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा आभारी आहोत. या ठिकाणी उपस्थित नगरसेविका मंगलाताई आठरे ह्या सुद्धा उपस्थित आहेत. मंगला आठरे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. बसला भी मनोज तांबेकर आमच्या वाड्यातील ज्येष्ठ समाजसेवक हे सुद्धा उपस्थित आहेत. अशी सुद्धा विनंती करतो, आभार मानतो. एक नंबर थापणे हे सुद्धा आमच्या मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विदर्भातील सचिव आलेले आहेत, त्यांचे आम्ही शतश आभारी आहोत. त्यांनी चांगले संघ या ठिकाणी आणले आहेत, महिला आणि पुरुषांचे संघ आणले आहेत, ज्यामुळे हे सामने 3 दिवस दमदार सामने होणार आहेत. त्यांसुद्धा आम्ही फार आभारी आहोत. आणि या ठिकाणी विशेष करून जे आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायकजी माडी जे अमरावतीचे आहेत, जे एस आर पीला होते, ते आमच्या निवड समितीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे ते इस्लामाबाद या ठिकाणी एस एफ गेम खेळायला गेले होते, इस्लामाबाद पाकिस्तान, तिथे खेळून आलेले आहेत असे आमचे विनायक भाऊ माडी. त्यांचासुद्धा आपण उद्या परिचय करून त्यांचासुद्धा आपण उद्या मोठा कार्यक्रम करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून विदर्भ कबड्डी असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन व महाकाली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून व आपण या सर्वांच्या माध्यमातून हे सामने पार पडत आहे. आपण इथे आलात, आमचा उत्साह द्विगुणित केला, त्याकरता आम्ही बाळूभाऊ धानोरकर व सर्व मंडळींची आभार मानतो. आणि हा कार्यक्रम समारोप झाला असे मी जाहीर करतो. सर्वांनी तरी पाहुण्या मी सामन्याचा आस्वाद घ्यावा. उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला जाहीर करतो. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामने चालू होतील. बरेचसे सामने घ्यायचे आहेत. सर्व खेळाडूंना नवी विनंती. हॅलो, फरण बोलतो ना तुझा? फरण बोलतो, फरण हो चालू आहे. 3-2 आपल्याला, 2 वाशिंग 3 आताच झालं इकडे. एक अब्दुल कटला होता असंच चालू आहे सध्या. मी सांगतो तुला मॅच झाली घेऊन अजून माहिती नाही, मी सांगतो तुम्हाला फोटो सेंड करतो. जी
जी बाहेरगावाहून आलेली जी मंडळी आहे या जिल्ह्यात
संघ आहे, त्यांनी भूमिकेची पास घेऊन जावी. जे ऑब्झर्वरचा जो मंच आहे त्या ठिकाणी पास घेऊन राहुलजी भोयर बसलेले आहेत, त्यांच्याकडून पास घेऊन जावी. महिला आणि पुरुष मंडळी, महिला आणि पुरुष संघ जे आहेत त्यांची टीम कॅप्टन, कोच, मॅनेजर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया पास घेऊन जावी. ऑब्झर्वर या ठिकाणी बसलेले आहेत, त्या ठिकाणी राहुल भोयर यांच्याकडून पास घेऊन जावी. पासेसशिवाय कोणालाही या ठिकाणी भोजन मिळणार याची नम्र विनंती. पासेसची व्यवस्था केलेली आहे, कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये. सर्वांना नम्र विनंती आहे, सर्व संघांना त्यांनी आपापले पासेस घेऊन जावे. सर्व मंडळाचे टीम कॅप्टन, कोच, पासेस राहुल भोयर कुठे पासेस कुठे ठेवले Yeah.
सर्व संघांना विनंती आहे भोजन पास घेऊन जावे. ऑब्झर्वर टीमच्या बाजूला भोजन पास घेऊन राहुल भोवर बसलेला की भोजन पास घेऊन जाव्या. भोजन पासेस शिवा भोजन मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांना सर्व संघांना महिला पुरुष संघांना टीम मॅनेजर कोच विनंती आहे भोजन पासेस घेऊन जाव्या. भोजन पासेस घेऊन जाव्या. हे दोन्ही सामने शेवटचे आहे. यानंतर सामने बंद होतील. कॉन्सन्ट्रेशन म्हणून घ्यावी. Thank you.
सर्व संघांना नवी विनंती, भोजनाचे पासून घेऊन जावे. 9 वाजता इथं सर्व बंद होणार आहे, त्याची नोंद घ्या. मंडळाचे टीम मॅनेजर कोच यांनी कृपया ऑब्झर्वर मंचच्या बाजूला जाऊन आपल्या भोजन पासून घेऊन जावे. सर्व मंडळांना नवी विनंती, सर्व संघांना नवी विनंती, आपापले भरून पासून घेऊन जावे. Thank you.
महिला क्रमांक 2 जो सामना सुरू आहे महिलांचा, तो सामना तक्रार प्राप्त सामना आहे. त्याची हॅलो जागरीचा खाली एक पण सापडलेली आहे.
त्यामध्ये लायसन आहे सीताराम वाघाळकर, श्री सीताराम वाघाळकर यांचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तरी त्यांनी घेऊन जावं. सीताराम वाघाळकर यांचं लायसन आहे, आधार कार्ड आहे, कोणसं आहे तरी घेऊन जावं. उद्या सकाळपासून तर सर्व स्पर्धा बॅट होईल, सर्व जिल्हा संघाने याचे नोंद घ्यायचे. उद्या सकाळच्या सगळ्या बॅटवर सुरू होईल. उद्या सकाळी 8 वाजता सत्र चालू होईल. सर्व सामने मॅटवर होतील, त्याची दक्षता घ्यावी सर्व खेळाडूंनी. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या दिवसभर सामने चालणार आहे. हा सामना संपला ग्राउंड सर्वांनी खाली करायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. सर्वांना नम्र विनंती. जबरदस्त प्लेअर होता.